स्वरांचे वस्त्र रचे तो नव्या स्वरांचे वस्त्र रचे तो नव्या स्वरांचे अथक फिरे तो अथक फिरे तो भारत भूवर कानी पेरित मधु मधुर स्वर कानी पेरित मधु मधुर स्वर कानी पेरित मधु मधुर स्वर क्या बात है, जोरदार टाळ्यांनी आपण मधुर तुझं या वेधच्या रंगमंचावरती पुन्हा एकदा स्वागत करूया. मधुर बरोबरच्या गप्पा म्हणजे खूप धमाल भाग असतो जो तुम्ही आणि आम्ही आपण सगळे अनुभवणार आहोत. मला वाटतं चौथा वेध नरे पाचवा, हा पाचवा वेध आहे त्याचा. पाच वेळेला मी ह्याच्याशी गप्पा वारल्या आहेत आणि माझा खूप खूप आवडता मुलगा आहे हा, खूप आवडता मित्र आहे. आणि त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचं त्याची निष्ठा, सगळ्या गोष्टी आपण बघू. खरा जुनून आहे आणि तो जुनून तुम्हाला या टेबलावरती दिसतोय. इतर तऱ्हेची जी वाद्य आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये दिसते. आपण ना सुरुवात अशी करू, म्हणजे वाद्य तर सगळी बघूयाच आपण. गिटारमध्ये हा मुलगा जगामधल्या आपल्या भारतामधल्या पहिल्या 10 गिटारिस्टमध्ये आहे. आणि म्हणून मी त्याला म्हटलं की आधी जसं विकीची भाषा ही इमेजिसची आहे तशी मधुरची भाषा ही सुरांची आहे. तर त्याच्यामुळे ज्याची भाषा त्या भाषेमध्ये आपण सत्राला सुरुवात करूया, नाही का? तेव्हा आता आपण पहिल्यांदा त्याला जे काय आपल्याला ऐकवायचं आहे ते ऐकू दे, एक दोन मिनटं, आणि मग आपण गप्पा मारायला सुरुवात करू. आपण ऐकणारच आहोत, अख्खा तासभर आपण ऐकणार आहोत. तू आम्हाला काय फ्युजन ऐकवणार आहेस का रे? हा ठीक आहे. तर मी जेव्हा गिटार शिकायला सुरुवात केली, 10वीची परीक्षा संपल्यानंतर जी सुट्टी असते, तेव्हा ऍक्च्युली माझ्या संगीताची जी जर्नी आहे त्यात जर्नीचा एक खरी सुरुवात झाली. आणि जे डॉक्टर म्हणाले की लाईक जे इंडियामध्ये टॉप 10 गिटारिस्टमध्ये सिलेक्ट म्हणजे झालं, मला MTV ने नॉमिनेट केलेलं, त्याच्यामध्ये देसी रॉक गिटारिस्ट म्हणून मी ह्या टायटलखाली सिलेक्ट झालेलो टॉप 10 मध्ये. तर त्याच्यामध्ये एक स्पेशालिटी अशी होती की थोडं इंडियन स्टाईलने मी गिटार वाजवतो, ते सुद्धा करतो, आणि वेस्टर्न स्टाईल. तर समजा क्या बात है, क्या बात है, क्या बात. 10वीत ही गिटार तुला भेटली आणि तुझं सगळं जीवन बदलून जायला सुरुवात झाली. खरं म्हणजे आईने त्यावेळेला 10वीची परीक्षा झाल्यावरती ह्याला कशात तरी गुंतवावं म्हणून तुझ्या हातात गिटार दिली होती, नाही का? अगदी अगदी. झालेलं असं की मी शाळेत असताना माझा फार म्युझिक बरोबर काही असा संबंध नव्हता. इनफॅक्ट म्युझिशियन व्हायला खूप सगळे गाणी किंवा म्युझिक ऐकावं लागतं तेही फार नव्हतं. फक्त सकाळी बाबांची सवय होती की घरात रेडिओ चालू असायचा, तर ते शाळेला जाताना ट्युशनला जाताना तो कानावर पडत तेवढंच. स्पेशली असं लिस्निंग सेशन वगैरे काही नव्हतं. आणि एक मजेशीर गोष्ट अशी होती की मला बेंच वाजवायला खूप आवडायचा. बेंच वाजवायला, हा म्हणजे तालवाद्यांची सुरुवात बेंच पासून झाली. ऍक्च्युली मी फक्त शाळेत मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं सतत बेंच वाजवायचो,
आणि मी हिस्ट्री मला अजिबात आवडायचं नाही. तर हिस्ट्रीच्या लेक्चर असताना म्हणजे पिरियड चालू असताना पाठी बसून ते बुक्समधले टेक्स्टबुकमधले जे लोकमान्य टिळकांचे किंवा गांधीजींचे हे जे चित्र असतात ते फोटो बघून पोर्ट्रेट काढत बसायचो. बर, दोन गोष्टी करत बसायचो. तुझं ड्रॉइंग चांगलं होतं. हा, माझं शिक्षण इनफॅक्ट अप्लाइड आर्ट्स इलस्ट्रेशन मधून झालंय. फाईन आर्ट्सचा भाग अप्लाइड आर्ट्स इलस्ट्रेशन मध्ये झालं. तू टॅटू पण खूप छान काढतोस. हो, टॅटू आर्टिस्ट आहे मी. म्हणजे टॅटू आर्टिस्ट आहे. गेले 10 वर्ष म्हणजे टॅटू प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करतोय. म्हणून काम करतोस इलस्ट्रेटर म्हणून त्याच्यात तू शिक्षण घेतलंस. आणि आता आपण पटकन ह्यासाठी की हे आपल्याला सगळं बघायचंय म्हणून हा फोक्स वॅगन नावाचा हा त्याचा उपक्रम आहे. आता तुम्हाला फोक्स वॅगन म्हणजे फोक्स म्हणजे लोककला, त्याची वॅगन म्हणजे आपल्याला गाडीची कंपनी माहिती आहे गाड्या बनवणारी, पण ही वेगळीच फोक्स वॅगन आहे. ही कल्पना सुरू कशी झाली यार? तर मी गिटारचा अभ्यास हा माझा चालू होता आणि हळूहळू म्युझिकमध्ये इंटरेस्ट यायला लागलेला. आम्ही दिवसाला 7 ते 8 तास शिस्तीने रियाज करायचो आणि मला तो ते आवड माझी निर्माण होत होती आणि मला ते दिसत पण होतं की तो इंटरेस्ट बरोबर माझा प्लेइंग डेव्हलप होतोय, ती शिस्त लावलेली स्वतः. पण एक दिवशी मी अशी एक टूर करत असताना, मी राजस्थान या स्टेटमध्ये टूर चालू होती आमची काही इव्हेंट्सची, त्यावेळी मी हे रावण हत्ता करून जे इन्स्ट्रुमेंट आहे रावण हत्ता हे इन्स्ट्रुमेंट पहिल्यांदा तिथे पाहिलेलं आणि मला ते स्ट्राईक झालं की अरे आपण हे एक वेगळं काहीतरी आहे तर आपण हे इथे येऊन परत शिकलं पाहिजे. मग मी घरी आलो आणि एक दिवशी असंच मजेशीर गोष्ट आहे, पण एक दिवशी मी घरी आलो आणि अचानक एक प्लॅन झाला की संध्याकाळी निघायचं, एक ट्रेन अवेलेबल तिकीट्स मिळवते आपल्याला राजस्थानला जायचं आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. तर ते एजंटने कोण तिकीट करून दिले आणि मी आईला सांगितलं निघता निघता की मी असं असं चाललो आहे, पण तिला वाटलं की मस्ती करतोय करून आणि मी खरंच पोचलेलो जाऊन उदयपूरला ह्या इन्स्ट्रुमेंटच्या शोधात. पण आता ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटची गंमत अशी आहे की हे ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर हे जे फॉलो करणारे फॅमिलीज आहेत किंवा जे ट्रेडिशनल म्युझिशियन्स आहेत किंवा फोक आर्टिस्ट हे फक्त त्यांच्या फॅमिलीमध्येच इन्स्ट्रुमेंट्स वर्षानुवर्ष आलो आहेत, खूप शेकडो वर्ष. तर हे इन्स्ट्रुमेंट्स दुकानात शोधायला मी जेव्हा गेलो तर तिकडचे दुकानदार मला म्हणाले, अरे आमचे गिटार लिहिलो ना आप, तबला लिहिलो, हार्मोनियम लिहिलो, वो क्या आहे, वो तो ऐसे बजाते रोड पे, वो क्या करोगे आपले के. तर मी खूप शोधतोय शोधतोय गल्ल्या 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 फिरतोय. मग मला एकदा कळलं की हे इन्स्ट्रुमेंट सगळे जे शॉप्समध्ये काही मिळणार नाहीत. मग मी एका बुक स्टोअरमध्ये गेलो, तिथे मी त्यांना विचारलं की असं असं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे मला कुठे मिळेल, की मी तिकडचे म्युझिकच्या वरती काय बुक्स मिळतात का शोधायला गेलो. तर त्यांनी मला सांगितलं की एक माणूस आहे जे वाजवताना आम्ही बघितलंय, तिथे गणगोर घाट करून एक जागा आहे असं लेकच्या बाजूला, तिथे ते आठवड्यातनं 2-3 दिवस कधीतरी येतात आणि तिथे वाजवत असतात करून, तुम्ही बघा जर असाल तुम्ही तर तिथे जाऊन बघा. तुम्ही चालत 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 मी आणि माझा मित्र तिथपर्यंत त्या दिशेने गेलो आणि जाताना काही अंतरावरनं आम्हाला आवाज आला. मी त्याच्याकडे एक वेगळी एक रिॲक्शन दिली, यार कुछ तो मिळ रहा है, चल जाऊ. आम्ही धावत 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 दोघं तिथे पोहोचलो आणि समोर जाऊन फक्त 5 मिनिटं स्तब्ध उभं राहिलो आणि बघत होतो, ते वाजवत होते, त्यांना आम्ही एका अंतरावरनं बघत होतो. मग तिथे जाऊन त्यांना भेटलो, त्यांच्याशी ओळख केली की काय कसं असतं तुमचं, म्हणजे तुमचं कल्चर कसं आहे, तुमचं ह्याचं ट्रेडिशन कसं आहे ह्या शिकायचा प्रयत्न केला. माझं गिटार माझ्यासोबत होतंच त्या टूरला, मग मी गिटार घेऊन त्यांच्याबरोबर त्या आर्टिस्टवर त्यांच्यावर मी दिवसभर तिथे बसायचो, मला जे माहिती मी त्यांना शिकवायचा प्रयत्न करायचो, मग ते मला रावण हत्ता शिकवायचे. मग असं ते गिव्ह अँड टेक प्रोसिजर चालू झालं की हे मग एक कनेक्शन झालं आणि मग त्याच्यानंतर मी हे इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडनं मी त्यांना विचारलं की मला तुम्ही एक म्हणजे इन्स्ट्रुमेंट देऊ शकता की तुमचं आहे मला माहिती आहे, ते बोलले की ठीक आहे माझ्याकडे स्वतःचंच अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे, आम्ही असं कोणाला देत नाही करून. पण आमची एक एवढी फ्रेंडशिप झाली की आजही एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्ही जातो त्यांना भेटायला, आम्ही तासन तास तिथे बसून वाजवत असतो. लोक जे येतात टुरिस्ट वगैरे तिथे फिरायला पॅलेस वगैरे ते तिकडे येऊन आम्हाला ऐकायला जमावतात, असंच एन्जॉय करत असतात. तर असं ते प्रोसेस ही फोक्स वॅगन जी कल्पना आहे ही ह्या प्रोसेस नंतर चालू झाली की मला असं वाटलं की मग फक्त राजस्थान का, आपल्या इंडियात एवढं फोक म्युझिक आहे प्रत्येक वेगळ्या स्टेटमध्ये. मग मी हळूहळू माझा एक वर्षातनं 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा टाईम बाजूला काढून ठेवत गेलो की आता जाऊन, कारण हे फोक म्युझिक आहे ना हे थोडं थोडंसं संपत चाललंय, म्हणजे ते खचत चाललंय, कारण टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत पण पोहोचत आहेत. तर त्यांची जी ट्रेडिशन म्हणजे त्यांची जी मुलं आहेत हे आजकाल वेगळ्या गोष्टींमध्ये बिझले, म्हणजे फोन आले तर यूट्यूब बघा किंवा हे करा, टाइमपास त्यांना एक वेगळा मिळाला आहे. आधी त्यांचं कसं व्हायचं की ट्रेडिशन आहे त्यांना असं फार टाइमपास करायला काय वेळ नसायचा, मग हे जे आर्टिस्ट आहेत हे ह्याच्यातनं स्वतःचं एंटरटेनमेंट चालू असायचं. आज तुझ्या फोक्स वॅगनमध्ये एकूण किती वाद्य आहेत? मी स्वतः 40 ते 45 वाद्य वाजवतो पर्सनली त्या प्रोजेक्टमध्ये. 45 वाद्य स्वतः हो.
असं आहे. आणि टोटल प्रोजेक्टमध्ये मी वेगळ्या वेगळ्या आर्टिस्ट बरोबर जेव्हा डिरेक्ट करतो प्रोजेक्ट, तर त्याच्यामध्ये आम्ही 100 जास्त वाद्य वाजवतो 3 तासाच्या शो मध्ये. भर वाद्य लोककलांमधली एकत्रितपणे या फोक्स वॅगन मध्ये एक तऱ्हेचं म्युझियम या मुलानं ऐन 25 तयार केलेलं आहे. आता आपण ते रावण हट्टाकडे येऊया, तो कसं वाचतो ते बघूया. ह्याला रावण आणि हट्टा असं का रे म्हणतात? तर ऍक्च्युली मी पण मायथोलॉजिकल बिलीफ आहे असं मला कळलं त्यांच्याकडे, की रावणाच्या दरबारात हे इन्स्ट्रुमेंट वाजवलं जायचं आणि ते राजस्थान रावणाला प्लीज करायला. आणि कदाचित असं माझी मी असा विचार करून चालतोय, कदाचित हनुमानजी जेव्हा परत आले ते एक पीस घेऊन आले होते असतील, मग तिकडनं कदाचित ते राहिलं असेल राजस्थानमध्ये. तसा रावण हट्टा जे रावणापासून राजस्थान पर्यंत आलेलं हे वाद्य बघूया. मला आता एक असा बारकासा प्रश्न पडलाय की 40 रियाज तू कसा करत असशील? तर मी काय केलं, एक सिस्टम बनवली आहे, टाइम टेबल बनवलंय. त्या टाइम टेबलमध्ये जेव्हा पण मला फ्री वेळ मिळतो, तर समजा एक तर पर डे करू शकत नाही, आठवड्यात 7 दिवस आहेत आणि इन्स्ट्रुमेंट 40 आहेत. मी काय करतो, मंथमध्ये आता डिवाइड करायला लागलो आहे. हो, मग ह्या महिन्यात ह्या इन्स्ट्रुमेंटचा, त्या इन्स्ट्रुमेंटचा, त्या इन्स्ट्रुमेंटचा, त्या इन्स्ट्रुमेंटचा, ह्या इन्स्ट्रुमेंटचा एवढा रियाज झाला पाहिजे. तर ना, कारण हे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय होतं, मी जेव्हा गिटार वाजवतो त्याची जी प्रोसिजर आहे ती वेगळी आहे. हे जे स्ट्रिंग रावण आता बघितलं, हे बो इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याचं प्रिन्सिपल आहे ते व्हायोलिन सारंगीवालं प्रिन्सिपल आहे. खमू किंवा काही पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचं वेगळं प्रिन्सिपल आहे. विंड इन्स्ट्रुमेंट मी जे वाजवतो त्यांचं सगळं टेक्निक्स वेगळे आहेत. तर मग प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं मी काय करतो, एक विंड इन्स्ट्रुमेंट, एक स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, एक पर्कशन इन्स्ट्रुमेंट, असं मग ते करून मग त्याचा रियाज करत राहतो. म्हणजे असा तुझा रियाजाचा मेन्यू असतो? एक्झॅक्टली. हा, की थोडं हे तंतुवाद्य, मग आता हे तालवाद्य. अरे आपण ना जरा तालवाद्य घेऊया का मध्ये? हो नक्की. हा, कारण त्याचं कारण काय की नाहीतरी बेंच पासूनच सुरुवात झाली होती. हे साऊथ इंडियन इन्स्ट्रुमेंट आहे. साऊथ इंडियन? कुठलं साऊथ इंडियन? म्हणजे साऊथ इंडियन पार्ट म्हणजे चेन्नई किंवा कलकत्ता केरळा या सगळ्या प्रदेशात वाजलं जातं. ह्याला गंजीरा असं म्हणतात. Thank you.
लहानपणी मी एक गाणं ऐकायचो कुची कुची रक्कमा, ते हे ते रिदम आता ह्याच्यावर झाले. वा, आपण संपूर्ण भारत भ्रमण करणार आहोत बरं का. म्हणजे आपण राजस्थानातून सुरुवात केली, मग आपण केरळ आणि तमिळनाडूकडे गेलो, आता आपण जरा ना फार उकडत आहे तर नॉर्थकडे जाऊया, जरा हिमालयाच्या जवळ जाऊया आपण. हे जे वाद्य आहे ते आता आपल्या उत्तर भारतामधलं वाद्य आहे, मला वाटतं हिमाचल प्रदेश मधलं वाद्य आहे ना. हिमाचल मधलं पण आहे ते वेगळं. हे बरं, मी हिमाचल मधलं आधी वाजवतो. आधी हिमाचल मधलं वाजवू आपण. आता आपण डोंगराळ प्रदेशाकडे जाऊया, हिमाचल प्रदेश. हा किती सहजपणे वाद्य बदलतो आणि वाद्य वाजवतो याच्या मागे किती तपश्चर्या असेल हे ह्याच्याकडे पाहताना आपल्याला जाणवत नाही, कारण तो प्रत्येक वाद्य त्याच सहजतेने वाजवतो आणि आपल्याला असं वाटतं की याला हे येत आहे, मला लगेच कळतं अरे याला हे पण येत आहे, मग कळतं की हे पण येत आहे. असं करत तुम्ही आणि मी तासाच्या नंतर अचंबित होणार आहोत आणि आपण असं म्हणणार आहोत की याला कुठलीही वस्तू द्या हा वाजवून दाखवेल. हे हिमाचल प्रदेशमध्ये इन्स्ट्रुमेंट वाजलं जातं, ह्याला रिवाना किंवा रुबाना असं ते म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये जी हिते स्किन आहे तर ते इन्स्ट्रुमेंट ह्या हाताने स्किन वाजवायची, म्हणजे ते तालवाद्य आहे. हा, म्हणजे तालवाद्य आणि तंतुवाद्य एकत्रच वाजतं, एकच माणूस वाजवतो. ती आई मला वाटतं आपल्या मुलीला सांगते येणारे प्रवासाच्या बद्दल. हा, हे एक फोक गाणं हिमाचली, एक आई आणि तिच्या मुली मधला संवाद आहे. तर ती मुलगी आईला सांगते की विचारते बेसिकली प्रश्न की आई शिमल्याच्या मार्गावरनं चंबा किती लांब आहे. बेसिकली शिमल्यावरून चंबा किती लांब आहे. आणि तिला ती बोलते की मला शिमल्याला पण नाही जायचंय, कसोलीला सुद्धा नाही जायचंय, मला चंब्याला जायचंय, तर चंबा किती दूर आहे. आणि मग पुढे अंतरामध्ये असं आहे की तिकडचा एक मुलगा आहे ज्याला हिने बघितलंय आणि तिला त्याच्यावर प्रेम झालंय, पण ती आईला सांगते की हा माझं काय चूक नाही आहे, माझ्या डोळ्यांचा कसूर आहे. अच्छा, ते अशी स्टोरी आहे जी गाण्यामध्ये केलेली आहे. बर बर बर, हे कसं मिळालं तुला रे हिमाचल प्रदेशमध्ये. मी हिमाचल प्रदेशमध्ये म्हणजे कॉलेजला स्टडी करत असताना
आमची फाईन आर्ट्सच्यासाठी आम्हाला अप्लायडमध्ये फाईनच्या सेक्शनसाठी आमचे स्टडी टूर्स असायच्या बेसिकली, जिथे आम्हाला लँडस्केप पेंटिंग्स आणि जाऊन तिथे स्केचेस वगैरे करायचं. तर आमची टूर पहिल्या वर्षीची गेलेली हिमाचल प्रदेशला खजियार आणि त्या सगळ्या मॅक्लोडगंज खजियार. तर खजियारमध्ये मी त्या इन्स्ट्रुमेंटवाल्यांना म्हणजे म्युझिशियनना हे इन्स्ट्रुमेंट वाजवताना पहिल्यांदा बघितलेलं आणि माझ्या डोक्यात चालू होतं. मी आलो परत हे इन्स्ट्रुमेंटच्या शोधात मी परत गेलो, पण झालं असं ह्यावेळी की मला जिथे पोचायचं होतं, जिथे हे मिळणार होतं, तिकडचे रस्ते बंद असतात 4 महिने वगैरे बर्फामुळे, तर तिथे पोचू शकलो नाही. मग मी हिमाचलमध्ये शोध खूप शोधलं तरी मला मिळालं नाही. तर एका गावात मी शोध एका गावात पोचलो, खूप रिमोट एरियाजमध्ये. तर तिथे मला तिकडचे जे टुरिझमच्या इकडे एक काहीतरी सेंटर होतं त्यांचं, तर त्यांनी सांगितलं की हिमाचलमधले काही म्युझिशियन, इनफॅक्ट नॉर्थ इंडियाच्या काही स्टेट्समधले जे म्युझिशियन आहेत, हे मोहालीमध्ये एक फेस्टिवल होतो आहे, तिथे तुम्हाला कदाचित भेटू शकतात जर तुम्ही एक दिवसात गेलात तर, कारण हे सगळ्या म्युझिशियनला तिथे वाजवायला इन्व्हाइट केलेलं आहे. तर मी तिकडनं निघालो मी मोहालीला आलो. मग तिथे मोहालीला मी बरेच पंजाबमधले हिमाचलमधले असे म्युझिशियन्सला भेटलो, तिथे काही ओळखी झाल्या. मग तिकडे मला दोन वाद्य मिळाले, हे एक वाद्य गुपचू असं म्हणतात, हे पंजाबमध्ये वाजलं जातं आणि ते हिमाचलमध्ये वाजलं जातं. हे काय आहे जरासा? हे गुपचू करून वाद्य आहे, हे पंजाबी फोक म्युझिकमध्ये बरंच याचा वापर होतो. असंच ह्याच फॅमिलीमधलं हे वेगळं वाद्य आहे. आता मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की इंडियामध्ये एवढं सगळं म्युझिक आहे, एवढे सगळे स्टेट्स आहेत. एक मिनिट, एवढे सगळे स्टेट्स आहेत, तर तिथे ना ही इन्स्ट्रुमेंट्स काही इन्स्ट्रुमेंट्स जे सिमिलर आहेत, पण ना त्यांचं नेचर आणि त्यांच्यामधले काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना, त्या स्टेट्सच्या म्युझिकच्या हिशोबाने किंवा स्टेटच्या हिशोबाने वेगळे असल्यामुळे त्याच इन्स्ट्रुमेंटचा साऊंड चेंज होतो आणि मग तो एक फील देतो त्या तिकडच्या इन्स्ट्रुमेंटचा. आता ह्याचं आणि ह्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेम आहे. खाली इकडे साऊंड बॉक्स म्हणजे जो होल आहे, हातात म्हणजे एक गोष्ट वस्तू आहे जी की खेचतो आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग अटॅच आहेत. तर ह्याला एकच स्ट्रिंग आहे जे पंजाबमध्ये वाजलं जातं त्याला, हा, आणि ह्याला दोन स्ट्रिंग आहेत, हे बंगालमध्ये वाजलं जातं. बंगालमध्ये वाजलं, हो, ह्याला खमुक म्हणतात, त्याला गुपचू म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वाजलं चोणक म्हणतात. हो असं आहे. तर हे दाखवतो म्हणजे एक एक वाद्य जसं फिरत जातं तसं त्याच्यात काही बदल होत जातात. ह्याच्यात जर तुम्ही बघाल ना तर ह्याचा साऊंड थोडा वेगळा आहे बघा. हो, तर हे बंगालमध्ये वाजलं होतं. तर बांगला एक गाणं आहे ते मी तुम्हाला दाखवतो की याच्यावर कसं वाजेल. बसंत बाताशे शोई गो, बसंत बाताशे, बसंत बाताशे शोई गो, बसंत बाताशे,
बोंदूर बारी रे फूल रे गंदो, बोंदूर बारी रे फूल रे गंदो, आमार बारी रे आशे शोईगो, बसंत बाताशे शोईगो, बसंत बाताशे, बोंदूर बारी रे फूल बागाने, नंदन बोन रे फूल, बोंदूर बारी रे फूल गागाने, नंदन बोन रे फूल, फूलेर मने नोना गंदे, फूलेर मने नोना गंदे, आमराया फूल राती, बसंत बाताशे शोईगो, बसंत बाताशे एक पीरीते शिव शशान बशीर, अरे एक पीरीते शिव शशान बशीर, अरे एक पीरीते गोला हो दो, नो दे निमाय सोन बशी, अरे गीत गोविंदा पोदा पोदी, गीत गोविंदा पोदा पोदी, गीत गोविंदा पोदा पोदी, एरा के बोई कोई जोना गोले माले गोले माले पीरी करो ना, गोले माले गोले माले पीरी करो ना, आता पण जरा फुंकरवाली घेऊया का, फुंकरवाली वाद्य त्याच्याकडे. हा म्हणजे काय तुझा आपल्या एका सेशनमध्ये रियाज पण होऊन जाईल ना. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याला पेपा असं म्हणतात, पेपा, आणि हे आसाम प्रदेशातलं फोक इन्स्ट्रुमेंट आहे, आसाम प्रदेश नॉर्थ ईस्टचा. हे बफेलो हॉर्न असं ना, बफेलो हॉर्न, हे तीन पार्टमध्ये ॲक्च्युली इन्स्ट्रुमेंट बनलेलं आहे. त्याच्यातले मी दोन तुम्हाला आता दाखवू शकतो, ते म्हणजे असं सेपरेट होतं. ते बफेलो हॉर्न जो आहे हा ॲक्च्युअल बफेलो हॉर्न आहे, आणि बांबूचे तीन वेगवेगळे प्रकारचे बांबू आहे. त्याच्या आत एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. हे तीन प्रकारचे बांबू आणि हे बफेलो हॉर्न ह्याच्याने इन्स्ट्रुमेंट बनवलं गेलं. आणि हे वाजवणं खूप कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की एकदा वाजवायला चालू केलं की श्वास न थांबवता तुम्हाला हे वाजवत राहायचं असतं. हो मग तुम्ही बोलत मला 20 मिनिटं वाजवतो, 20 मिनिटं मला ते वाजवता आलं पाहिजे ऍक्च्युली. बरं असं आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतो की ते कसं असतं. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर मी चालू करीन जेव्हा पहिला सूर, तेव्हा तुम्ही आपला श्वास धरून ठेवू शकता ऍट युअर ओन रिस्क. तर ते असं आहे, आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळी गाणी सुद्धा वाजतात. पण ह्याच्यात असं आहे की ह्याच्यात फक्त 5च स्वर वाजतात. मग ती सगळी आसामची जी म्हणजे फोक येतं हे अशा 5 स्वरांच्या अवतीभोवती असतं. मी त्यातली काही गाणी पटकन वाजवून दाखवतो. अरे तुला बघूनच मला धाप लागली आहे.
मला एक गोष्ट कळली की तुला प्राणायाम वगैरे करायची काही गरज नाहीये. हा, श्वासाचे सगळे व्यायाम तुझे आपले होऊनच जात आहेत संगीताच्या मार्गाने. हा, आणि मस्तपैकी श्वास श्वसन मार्ग अख्खा शुद्धच राहत असेल. आपण आता मला ते मगासपासून ते ना थोडस ते असं जे असं जे दिसतंय वाद्य ते काय रे? ह्याला हे युरोपियन, म्हणजे मी जसं इंडियन फोक इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास चालू केला ना, तसंच मी काही वेस्टर्न फोक इन्स्ट्रुमेंट, साऊथ अमेरिकन, लॅटिन, आफ्रिकन, युरोपियन फोक इन्स्ट्रुमेंटचा सुद्धा जेवढा प्रयत्न करतो की जेवढं जमेल कसं काय पॉसिबल होईल तसे आपण इन्स्ट्रुमेंट मिळवायचा प्रयत्न करू आणि अभ्यास करायचा सुद्धा प्रयत्न करू. तर एक युरोपियन फोक इन्स्ट्रुमेंट आहे, याला कजून अकॉर्डियन असं म्हणतात, आणि हे इंडियामध्ये अख्ख्या इंडियामध्ये हातावर मोजण्या एवढेच आहे. त्याच्यातले एक लकीली माझ्याकडे आहे, दाखवतो कसं असं. म्हणजे अकॉर्डियमचाच एक भाऊ आहे किंवा मोठा भाऊ आहे? लहान भाऊ म्हणता येईल ऍक्च्युली. हा, ह्याचं जे प्रिन्सिपल आहे ते थोडं वेगळं आहे. हे ह्याला डायटोनिक अकॉर्डियन म्हणतात. म्हणजे आपले जे नॉर्मल अकॉर्डियन असतं ना, नॉर्मल अकॉर्डियन जे आहे ते नॉर्मल अकॉर्डियन आहे ना, त्याच्यात पियानो सारखे कीज असतात. आणि ह्याला ना ह्याला डायटोनिक कीज असतात. म्हणजे एक बटन दाबलं ना तर मी दोन सूर प्रोड्यूस करू शकतो. हा वेगळा, त्याच बटनवर ते वेगळा. त्यामुळे हे थोडं वाजवायचं प्रिन्सिपल वेगळं आहे, म्हणजे याचा फंडा थोडा वेगळा आहे. येस, महाराष्ट्रातली काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत का नाही तुझ्याकडे महाराष्ट्रातले? हा, ॲक्च्युली काय झालं, खरं सांगायचं झालं तर माझे खूप सगळे मित्र आहेत जे म्हणजे महाराष्ट्रातले फोक इन्स्ट्रुमेंट वाजवतात. तर तो ती जबाबदारी मी ॲक्च्युली त्यांच्यावर सोडलेली, म्हणजे आत्ता तरी नाही आहेत, माझ्याकडे घरी आहेत, पण ते आम्ही त्या प्रयोगात खूप वापरतो, संबळ किंवा ढोलकी हे ते. पण हे जे सगळे मग मी ती जबाबदारी घेतली की बाहेरचे जे प्रदेशातले वाद्य आहेत ते मग मी स्टडी करायचा प्रयत्न करतो. त्याच्याबरोबर जास्त फॅमिलियर झालास. हे काय, हे अगदी छोटस काय बरं वाद्य? ह्याला गगना असं म्हणतात, गगना. हे पण बांबूचंच बनवलेलं आहे, एकदम छोटस इन्स्ट्रुमेंट आहे, बांबूचं बनवलं आहे. पण हे बिहू किंवा त्या फोकमध्ये, बिहू फोक जे आहे आसामचं, त्याच्यात एक रिदमिक एलिमेंट म्हणून वापरलं जातं. जे बायका आहेत त्या बिहू डान्स करतात, तर ते करताना हे त्यांच्या केसांमध्ये अडकवलेले असतात गगना, आणि मग ते मध्ये डान्सच्या काढून हे वाजवतात इन्स्ट्रुमेंट. इथे ते स्ट्रिंग वाला काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट दिसतंय मला. हा, ते त्या टोकाला हे हे. हा, हे काय? हा, तर आता मागच्याच वर्षी अशी घटना घडली ऍक्च्युली की माझ्याकडे खूप सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, पण ह्या इन्स्ट्रुमेंटची एक गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तिथे जाऊन त्यांच्यावर एक पर्सनल कनेक्शन नाही होत ना त्या फॅमिलीज बरोबर, ट्रेडिशनल आर्टिस्ट बरोबर,
तोपर्यंत हे इन्स्ट्रुमेंट मिळवणं शक्यच नाही आहे. आणि हे इन्स्ट्रुमेंट कनेक्शन झाल्यानंतर सुद्धा आपण मिळवणं खूप कठीण आहे, कारण ते लोक असे नाही देत. कारण हे ह्याच्यातली काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते खूप 80-100 वर्ष जुनी वगैरे येतात. एक्झाम्पल हे असं बाहुल हेच इन्स्ट्रुमेंट आहे जे मी दाखवतो. तर कधी कधी काय होतं, मी तिथे जातो कारण हे सगळ्या गोष्टी गुगल किंवा यूट्यूबवर नाही मिळत. ह्याची माहितीसुद्धा फार क्वचित कधीतरी कोणाला असेल तर त्याने शेअर केलं असेल तर मिळते. त्यामुळे ही सगळी जेवढी इन्स्ट्रुमेंट आहे ती पर्सनली तिथे जाऊन त्यांना शोधून त्यांच्याबरोबर राहून शिकावे लागतात. तर काय काय इन्स्ट्रुमेंट असे आहेत जे शिकायला मिळतात पण त्यांना किती रिक्वेस्ट केली किंवा किती कनेक्शन जरी झालं ना तर ते जेन्युअनली ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला देऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे त्याच्यातले एकच पीस असतो कदाचित जो त्यांच्या ट्रेडिशनल. म्हणजे आज मी वाजवतोय तर म्हणजे माझ्या बाबा जर ट्रेडिशनल आहेत तर ते वाजवते, माझ्या आजोबा पण वाजवते. तर असा जो इन्स्ट्रुमेंटचा पीस आहे आपण त्यांच्याकडनं एक्सपेक्ट पण नाही करू शकत की ते तुम्हाला देतील करून. मग त्या ह्याच्यात मग मी एक असा मार्ग शोधून काढला की निदान त्या इन्स्ट्रुमेंटचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. आणि मग माझा फाईन आर्ट्सचा थोडाफार केलेला अभ्यास ह्याला मी कंबाईन करून दोन इन्स्ट्रुमेंट ह्यावर्षी बनवले स्वतः. त्याच्यातलं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. बरं, अख्खच्या अख्खं इन्स्ट्रुमेंट मी गावावरून माझ्या फणसाचं लाकूड मागवलं आणि हे आसाम बंगाल त्रिपुरा ह्या राज्यांमध्ये वाजलं जातं इन्स्ट्रुमेंट. ह्याच्याबरोबर अजून एक इन्स्ट्रुमेंट बनवलं मी, हे बोनी वाजवलं जातं सारंगीसारखं. आणि हे अजून एक इन्स्ट्रुमेंट बनवलं, हे इन्स्ट्रुमेंट सिक्कीममध्ये वाजलं जातं. तर हे मला ॲक्च्युली मी पूर्ण नाही बनवलं, ह्याला मी बेसिकली रिस्टोअर केलं आणि माझ्या स्टाईलनी त्यांचं जे इन्स्ट्रुमेंट आहे तसं बनवलं. हे असं दिसतं ॲक्च्युली. हो असं आहे. तर ही दोन इन्स्ट्रुमेंट मी ह्यावर्षी बनवली आणि सक्सेसफुली ते म्हणजे तो एक्सपेरिमेंट बेसिकली सक्सेसफुल झाला कारण ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित बनली आणि ते त्या स्टाईलनी मी वाजवू शकतो. पण जरी मी माझा प्रयत्न हा चालू आहे की तिथे जाऊन, आणि हे तर एक्झॅक्टली म्हणजे जसं तसं तिथे बनव ना तसं तसं मेजर टू मेजर परफेक्ट त्याचा टोन आणि ते अचीव्ह करायला ॲक्च्युली मला जमलं. तर मी आता विचार केला की प्रयत्न म्हणजे असतील की अजून काही इन्स्ट्रुमेंटसुद्धा पुढे नाही मिळाली तर थोडं मेहनत खूप आहे, कारण ह्याला मला बनवायला साधारण 1 महिना लागला. कारण हे वूड आतमध्ये कार करून त्याचं स्किन सगळं तू केलं फुल A to Z सगळं, फक्त हा मेन वूड जे आहे ते मशीन कटिंग करून घेतलं, बाकी सगळं A to Z. ये तो सच्ची जुनून हो गया. बर, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे जे संतूर सारखं वाजतं ते क्या बात. आता आपण ना एक थोडीशी झलक फटाफट बघूया काही वाद्यांची, की जी अगदी साधी साधी सोपी सोपी पण काही वाद्य. अरे हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे पात असते ना आपल्या किंवा त्या पात गुंडाळून गुंडाळून आतमध्ये बिया टाकल्या आहेत. आणि मग हे सगळे पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे जे ग्रुपमध्ये ज्या वादले जातात तेव्हा ह्याचं जो एक एसेन्स आहे तो त्या रिदमला कम्प्लीट करतो बेसिकली. साईड रिदम. एक्झॅक्टली साईड रिदम. तर ह्याच्यामध्ये आतमध्ये काही जसं चिंचेच्या बिया वगैरे असतात तशा बिया आहेत आतमध्ये. असे रिदम इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर हे काय, हे फ्लूट सारखंच इन्स्ट्रुमेंट आहे. हे परत 5 स्वरांचंच इन्स्ट्रुमेंट आहे.
ते एकतारी सारखं काय दिसतंय रे ती? हा, आपण ना अख्खी रात्र जर इकडे बसलो हा आपल्याला वाजवून दाखवत राहील. याला तुंबी म्हणतात आणि हे पंजाबी फोक मध्ये खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे आणि आय एम शुअर की सगळ्यांनी जे ऐकलं असेल फक्त कदाचित तुम्हाला माहिती नसेल की हे तेच इन्स्ट्रुमेंट आहे, मी वाजवलं तर कळेल सगळ्यांना. हे तेच इन्स्ट्रुमेंट आहे तुंबी, मला तुंबी असं म्हणतात. वा वा. आता ना मला तुला दोन तीन प्रश्न विचारायचे आहेत. हा, कारण काय होतं, तू वाजवायला लागलास ना की मग त्याच्यामध्ये फार रंगायला होतं आणि मग प्रश्न विसरले जातात. तर दोन तीन प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे कलाकार कलाकार म्हटला की तो असा मनस्वी असतो, त्याला शिस्तबिस्त काय नसते, आणि तुला तर या सगळ्यामध्ये शिस्त अभ्यास, कलाकाराची शिस्त कशात असते? सॉरी सॉरी, कलाकाराची शिस्त कशात असते? कलाकाराची शिस्त बेसिकली मला असं वाटतं की जी जागा आहे जिथे तो रियाज करतो ना, तिथे शिस्त असावी. आणि जेव्हा तो केलेला रियाज समजा सादरीकरण करत असेल तेव्हा वेडेपण असावं, एक तेव्हा वेडेपण असावं, वेडेपण म्हणजे शहाणपण रियाजात असावं, रियाज वेडेपण परफॉर्मन्स मध्ये असावं. परफॉर्मन्स मध्ये क्या बात. आता ना एक असं मला तुला विचारायचंय की तुझी करिअर जी आताही चालली आहे, मला माहिती आहे की तू संगीतकार आहेस, खूप सारं काही काही करत असतोस, फिल्म्सना आता म्युझिक देतोय, अनेक हा प्रयोग संगीतामध्ये करत असतो. नेहमीच्या वाटेनं न जाणारी तुझी करिअर आहे. हो, आई वडिलांना सुरात कसं आणलंस? सॉरी काय? आई वडिलांना सुरात कसं आणलंस? हा, तर झालं असं की शाळेत असताना असं मी मगाशी मेन्शन केलं की मी ड्रॉइंग ते काढायचो, त्यामुळे तो इंटरेस्ट ड्रॉइंगमध्ये होता. आमच्या फॅमिलीमध्ये कोणी आर्टिस्ट नाही किंवा म्युझिशियनही नाही, त्यामुळे आई वडिलांना ऍक्च्युली अपेक्षा नव्हती की कदाचित असं काय घडेल करून, त्यामुळे त्यांचं असं विचार होते असतील की कदाचित नॉर्मली बी ए बी एस सी हे करून आर्ट इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा असं करेल काहीतरी करतील म्हणजे दोन्ही मुलं. पण तसं नव्हतं, माझ्या डोक्यात असं चाललं होतं की एक ड्रॉइंग बेस तर होता शाळेपासून, तर मग फाईन आर्ट्स, एक तर फाईन आर्ट्स करून मग पेंट आर्टिस्ट व्हायचं किंवा ॲडव्हर्टायझिंग करायचं असं डोक्यात चाललं होतं साधारण 12th असताना मी. त्याच्यानंतर त्याच दरम्यान म्युझिक शिकणं हे जोरदार चालू होतं 10th-12th म्हणजे तो प्रोसेस चालू होता. आणि मी आर्ट स्कूलमध्ये असताना म्हणजे मी कमर्शियल आर्ट्स शिकत होतो, ते ऑप्शन डोळ्यासमोर असा होता कदाचित की उद्या मी पासआउट झाल्यानंतर मी कदाचित ॲड एजन्सीमध्ये जॉईन होईन आणि मी टॅटूज करत होतो साईड बाय साईड, किंवा मी टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करेन. इन द मीन वाईल जे एम टी व्हीनी हा शो लॉन्च केलेला रॉक ऑन, त्याच्यासाठी मी ऑडिशन केलं आणि मग मी टॉप 10 गिटारिस्टमध्ये सिलेक्ट झालो देसी रॉक. तर तेव्हा एक कॉन्फिडंट बूस्टर मिळाला ॲक्च्युली की हां, जर आपण काहीतरी एक शिस्त पाळून करतोय, भले ती हॉबी असेल, म्युझिक हॉबी होती तेव्हा फक्त गिटारच होतं, जास्त नव्हतं काय, तर का नाही की ही हॉबी पुढे अजून डेव्हलप करू, अजून रियाज करू आणि कदाचित काही होऊ शकतं ह्याच्यात करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा. आणि मग रॉक ऑन जेव्हा झालं एम टी व्ही, जेव्हा मी त्या शोवर गेलो, तो रियालिटी शो होता आणि त्या शो नंतर, शो संपल्यानंतर मी आईला सांगितलं की क्लिअरली की मला असं वाटतं की मी म्युझिकमध्ये पुढे जाऊन ॲज अ करिअर ऑप्शन म्हणजे निवडावा आणि की मी मेहनत करायला तयार आहे. दो इट्स नॉट व्हेरी इझी, की माहिती आहे की आपल्याला इंडस्ट्री आहे किंवा हे वेगळे वेगळे त्याच्यात पण ऑप्शन्स आहेत, लाईव्ह शोज करा किंवा म्युझिक कंपोजिशन्स करून फिल्मला म्युझिक करा, म्युझिक अरेंजमेंट्स करा. इन ॲट द सेम टाईम माझं आर्टसुद्धा चालू राहील, म्हणजे मी टॅटूज आणि पेंटिंग्स जे आहेत ते चालू ठेवीन. आणि अशी मग ती प्रोसेस होत गेली डेव्हलप आणि एका पॉईंटला जाऊन फिल्म्स करायला लागलो मी, फिल्मचं म्युझिक करायला लागलो. मग तो कॉन्फिडन्स वाढत गेला आणि पेरेंट्सला एक लकीली मी हे सांगू इच्छितो की जेवढे पण पालक इथे असतील, की पेरेंट्सनी जर मला रिस्ट्रिक्ट केलं असतं त्या पॉईंटला तर कदाचित माझ्याकडे दोन ऑप्शन होते, एक तर मी
कदाचित घर सोडून गेलो असतो, माझं मला खरंच जर करायचं असतं तर पर्स्यू करायला आणि काहीतरी प्रूव्ह करून दाखवलं असतं. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की मी पेरेंट, मला जर ते ऑप्शन नव्हतं असलं तर मी पेरेंट्स ऐकून एक त्यांना हवं ते मी करू शकलो असतो. म्हणजे बाबा मला तेव्हा पण सांगा की अरे तू, माझ्याकडे कुठचीच डिग्री नाही आहे ॲक्च्युली, जे मी केलं ते डिप्लोमा केलं त्यामुळे माझ्याकडे आजही कुठचीच डिग्री नाही आहे. पण मला खरंच असं वाटतं की ती डिग्री खरंच मॅटर, कदाचित मला तरी आजपर्यंत कुठे इंटरफेअर नाही झालं की तुझ्याकडे डिग्री नाही आहे तर तू आमच्या शोमध्ये नको वाजवूस किंवा तू आमच्या फिल्मचं म्युझिक नको करू, असं नाही आहे. तर त्या मी असं सांगेन शेवटी, तो तुमचा निर्णय की आपल्या मुलांना फोर्स करण्यात काहीच म्हणजे मला वाटत नाही की ते चांगलं असेल. इनफॅक्ट फ्रीडम दिलं तर मुलं खूप जास्त चांगलं करू शकतात. मी आता नाव नाही घेणार पण एक छोटंसं उदाहरण आहे. मी जेव्हा शिकत होतो तेव्हा माझ्याबरोबर अजून एक माझा मित्र होता, माझ्याशी बरेच वर्षांनी लहान होता, तर तो सुद्धा खूप चांगला म्युझिशियन होता हो, आणि खूप चांगला म्युझिशियन. त्याच्या तो आतमध्ये नव्हता, कोणाकडे शिकत नव्हता, पण त्याच्या अंगातच म्युझिक होतं, रिदम होतं, टेम्पो होता, तो वाजवायचा माझ्यावर, आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. त्याला अभ्यासात एवढा इंटरेस्ट नव्हता त्याला थोडं, तर तो एका पॉईंट नंतर ड्रम्स तबला सगळं शिकायला लागला आणि एका पॉईंट नंतर त्याला ॲप्टिट्यूड टेस्टसाठी घेऊन गेले. तर त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये त्याला सांगितलं की तू बाबा कॉमर्स कर, तुझ्यासाठी हे लिहिलेलं आहे करून, म्हणजे तुझं ॲप्टिट्यूड कॉमर्ससाठी आहे. तर हे म्युझिक वगैरे त्यांनी सगळं सोडून दिलं आणि अनफॉर्च्युनेटली आजपर्यंत ही इज नॉट एबल टू लाईक डू एनिथिंग बिकॉज ही वॉज जस्ट ट्राईंग टू पास हिज 12th ग्रेड, जे नाही होऊ शकलं बरेच वर्ष, आणि म्युझिकसुद्धा सुटलं आहे त्याच्याकडनं आज. तर असं नाही व्हायला पाहिजे, माझ्या समोरचं उदाहरण आहे. एवढंच मी फक्त एकमेकांना सांगू शकतो. आणि आय फील लकी की माझ्या पेरेंट्सनी मला कुठच्या गोष्टीमध्ये अडवलं नाही. त्यांनी मला फक्त, आईनी जेव्हा पहिलं गिटार माझ्या हातात ठेवलं तेव्हा मला फक्त एवढंच विचारलं की तुझं करणार काय आहेस. तर मी बोललो, कारण तेव्हा मी 10th जस्ट पास झालेलो, मी बोललो की नाही एवढं नक्की आहे की ॲज अ हॉबी तर हॉबी, पण मी त्याचा शिस्त पाळून त्याचा रियाज करीन, जे सर शिकवतात ते मी शिकून वाजवेन. आणि ती शिस्त आजपर्यंत मी सुद्धा फॉलो करतो आहे. एवढी इन्स्ट्रुमेंट एक दोन दिवस किंवा पकडा एक महिना जरी याच्यातलं एक जरी इन्स्ट्रुमेंट नाही वाजवलं ना तर मी ते त्याच पद्धतीने नाही वाजवू शकत. त्याचा रियाज आहे तो रोजचा लागतोच आहे, असं आहे बरोबर. आणि 45 इन्स्ट्रुमेंट्स वाजवणं आणि ती सहजतेने वाजवणं, याचा मधला ध्यास आणि याच्यामधले परिश्रम सॉलिड. आता आपण थोडं शेवटाकडे येऊया. तो आमच्यासाठी आसाम मधून एक ढोलक सारखं काय म्हणतात त्याला, त्याला बिहू ढोल म्हणतात, बिहू ढोल. हा, बिहू ढोल. तर तो आपण तू थोडासा वाजून दाखव आणि त्यानंतर हे राहिलंच की, आणि त्याच्यानंतर मग आपण गिटार. येस येस. हा, आणि मग गिटारवरती धमाल, मग आपण सगळ्यांनी पण त्याच्यासोबत गायचं. आणि मी ना कधी कधी म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना माझे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, त्याला ह्या इन्स्ट्रुमेंट्सला ना आपल्या लाईफ बरोबर कनेक्ट करून आहे ना ट्राय करतो की आपण जर हे इन्स्ट्रुमेंट असतं तर आपलं नेचर काय असतं. किंवा तर असं मला वाटतं की प्रत्येक एका इन्स्ट्रुमेंटचं एक नेचर आहे, एक पर्सनॅलिटी आहे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची. माझ्या हातात लाकडाच्या फक्त 4 पट्टे आहेत. तर मी असं मानतो की कोण कुठचाच माणूस, कुठचा मुलगा किंवा कुठचा एक ह्युमन बिंग बेसिकली हा कधीच वयानी मोठा नसतो, हा विचारांनी आणि प्रॉब्ली आपल्या कलेनी किंवा ह्याच्यानी मोठा असतो. तर बरेचदा होतं की आता समजा एक्झाम्पल माझ्या हातात फक्त 4 लाकडाचे पट्टे आहेत, ह्याचं मी असं घेऊन रस्त्यातनं चालवतो, तुम्ही अरे हा कार्पेंटर किंवा जे काय 4 लाकडाचे, पण हे छोटी गोष्ट काय काय करू शकते ह्याचं मी जस्ट एक छोटंसं उदाहरण देतो. ह्याला राजस्थानी फोक इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याला खडताल असं म्हणतात आणि ते ढोलक नगाडा ह्या बरोबर रिदम इन्स्ट्रुमेंट म्हणून वाजलं जातं ऍक्च्युली. हे रुणी तेरा राजा आज मालजीरा कौरा माता मेणा तीरा लाल राणी नेत्र ग्राकर दार मारा हेलो सांबडो हो जी
हे जीरे मारो हे लो सुनो जी रामा पी हे रूणी तेरा राजा आज माल जीरा कौरा माता मेणा तेरा लाल राणी नेत्राला करतार मारा हे लो सांभो हो जी हे जीरे मारा हे लो सुनो जी रामा पी क्या बात है क्या बात है. आता आपण जाऊया आसामकडे. आहा आणि हे जे त्याचं ढोल आहे हा बिहू ढोल जो आहे हा बाकीच्या ढोलकांपेक्षा थोडासा वेगळा येणार आहे. त्याचं काय वेगळेपण आहे जरा सांगशील आम्हाला. हा जो ढोल आहे हा आसाममध्ये वाजवला जातो आणि वाजवायला थोडा कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की जर मी राईटी आहे इतर गोष्टींमध्ये तर हा ढोलची जी स्टिक आहे ती मला राईट हँडमध्ये पकडून वाजवायची स्टिकचं काम आणि जे लेफ्ट हँडचं जे काम आहे त्याला चाटीचं जे काम म्हणतात ॲक्च्युली ते मला लेफ्ट हँडनी करायचं आहे. आता होतं असं की आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात जे ढोल मोस्टली वाजले जातात ते उलटं असतं त्याचं प्रिन्सिपल. त्याची जी काठीचं काम असतं ते ह्या हाताने करायचं असतं आणि ह्या हाताने हाताचं किंवा छोटी काठी असते अजून त्याच्याने वाजवलं जातं. तर मी त्याच्यातली कच्ची ढोल वगैरे जे ढोल आहे ते वाजवायचो. जर हा ढोल जेव्हा मी आणला तेव्हा मला असं फार त्यांच्याकडनं काही शिकायला मिळालं नव्हतं टाईम नव्हता मिळाला. तर मी ढोल जेव्हा घेऊन आलो तर मी त्याच पद्धतीने हा ढोल वाजवायचा प्रयत्न केला. ऑडिओ ऐकायचो त्यांच्या ह्याचे व्हिडिओसुद्धा बघायचो पण मला असं वाटायचं की ते त्या हाताने वाजवतात ते कदाचित लेफ्टी असतील म्हणून ते त्या हाताने काठी वाजवत आहेत. तर मी समजायचो मी राईटी आहे तर आपला ढोल जसा वाजवला जायचा तसाच मी वाजवायचो. तो हा ढोल मी असा वाजवायचो असा वाजवायचा असा वाजवायचो आणि मी खूप प्रयत्न करायचो ते काय वाजवतात ते वाजवतात ते वाजवायचा पण ते जे एक्झॅक्टली वाजवतात ते माझ्याकडनं निघायचंच नाही खूप मेहनत केली तरी. मग तरी मी कसं बसं करून मोल्ड करून हळूहळू थोडं थोडं वाजवायला लागलो. पण एक दिवस मी आसामला गेलेलो टूरला तर तिकडे एक ढोल प्लेअर मला भेटले तर मी त्यांना विचारलं तेव्हा आमच्या म्हणजे जे मी त्यांच्याकडनं जे शिकायचा प्रयत्न करत होतो त्याच्यातनं मला कळलं की जर मी राईटी असेल तर हा मला ॲक्च्युली असा वाजवायचा असा पकडायला पाहिजे. हा आणि तोपर्यंत माझ्या हातांना सवय लागलेली होती कारण जेव्हा आम्ही जेव्हा म्युझिशियन म्हणून जेव्हा मी म्युझिक वाजवतोय तर मला इकडनं सिग्नल सोडायला लागतात. जे मी ब्रेनमधनं सिग्नल लेफ्ट हँड आणि राईट हँडला सोडतो ते मी ऑलरेडी माझ्या हातांना तसं शिकवून ठेवलेली की आपल्याला तसं वाजवायचं आहे. मग मी विचार केला की आता हे असं कसं मग हे मला असं ॲक्च्युअल जसं आहे ते वाजवायला कठीण जात होतं थोडं पण मला समजवतं की नाही हे बरोबर आहे. मग मी परत घरी आलो मी ढोल नेहमी उलटा ठेवला म्हणजे जसा सुलटा ॲक्च्युली असायला पाहिजे. मग मी राईट हँडमध्ये काटे घेतली लेफ्ट हँडनी वाजवायला लागलो आणि मग परत मला डबल मेहनत करायला लागली. म्हणजे आधीचं सगळं शिकलेलं अनलर्न करायला लागलं आणि मग नवीन शिकायला एक्झॅक्टली. बापरे. तर जसं मी मगाशी बोललो की प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला किंवा त्याच्यातनं एक लेसन किंवा जर मी पर्सनली शिकलो असेल तर मला असं वाटतं ह्याच्यातनं मला जर असा एक लेसन मिळाला असेल तो असा आहे की इट्स नेवर टू लेट टू डू एनिथिंग इन लाईफ. कुठेही समजा एका पॉईंटला आपण पोचलो आणि आपल्याला वाटतं की आज आपण काय करतोय ते वर्कआउट नाही होत आहे तर वी कॅन ऑलवेज गो बॅक अँड लर्न न्यू थिंग्स अँड प्रॉब्ली डू न्यू थिंग्स इन लाईफ ॲक्च्युली. Thank you.
क्या बात है. आपण आता तुझ्या आवडत्या गिटारकडे येऊया आपल्या कार्यक्रम संपन्न करताना. त्याच्या आधी, कारण मी शब्दांनी शेवट करणार नाहीये, त्याच्या सुरांनीच आपण आजच्या या संध्याकाळची सांगता करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की ज्या वेळेला मधुर एखादं वाद्य वाजवतो तेव्हा तो वाद्य वाजवत नसतो तर तो स्वतः ते वाद्य बनत असतो. म्हणजे 40 पर्सनॅलिटीज तो स्वतःमध्ये घेत असतो. ते वाद्य वाजवताना तो ती पर्सनॅलिटी बनत असतो. आणि अशी राष्ट्रीय एकात्मता आपण फार विरळा पाहतो की ज्यावेळी तो बिहू ढोल वाजवत असतो तेव्हा तो आसामी असतो, मग मधूनच राजस्थानी होतो, मग मधूनच हिमाचल प्रदेशमधलं पहाडी गाणं गातो, मग मधूनच बंगालमध्ये जातो. आता तो आपल्याला गोव्यामध्ये घेऊन जाणार आहे का रे? हा, हे राहिलंच की रे, हे आपली गडबड होते माहिती ना, पोट भरतच नाही. अजून एक वाजून दाखव, अजून एक वाजून दाखव. हा, आणि मग ह्याच्यानंतर आपण गिटार घेऊ आणि गिटार घेऊन आपण गोव्याला जाऊया. हा, म्हणजे गोव्यावरती एंड करू आपण. जरा मजा ना, नवीन वर्ष आहे, संक्रांत आहे, मैत्रीचा सण आहे उद्या. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, तेच इन्स्ट्रुमेंट जे मी स्वतः बनवलेलं. तू स्वतः बनवलेलं? थोडस रिवर्ब. हे बोनी वाजलं जातं जसं सारंगी वाजवत होत ना, तसंच आहे प्रिन्सिपल जसं. क्या बात है. ध्यास म्हणजे काय हे आपल्याला कळलं. ध्यास म्हणजे जुनून. जेव्हा तुम्हाला ध्यास असतो तेव्हा एखादी कला आपल्या बोटावरती कधी चढते ते आपल्याला कळतच नाही. पण ह्याच्या मागे असलेला, सहजतेमागे असलेले परिश्रम आपल्याला कधी जाणवत नाहीत. पण आपल्याला जुनूनमध्ये परिश्रम सुद्धा खूप महत्वाचे आहेत हे सुद्धा आज मधुरने दाखवून दिलं. मित्रो, 4 वाजता आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात केली आणि जवळजवळ आता सलग 5.5 तास होत आलेले आहेत आणि आपण सगळे या खुर्चीवरून दिलेला वेळ सोडून हल्लेलो पण नाही. पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतंय की अरे आज तो मजा आ गया. आज संध्याकाळी आपण इथून कुठला परत तिळगुळ घेऊन चाललोय. आपण इथून तिळगुळ घेऊन जो चाललोय तो ध्यासाचा आहे, तो परिश्रमाचा आहे. आणि इकडे आलेल्या सगळ्यांनी स्वतःकडे जे आहे तो तिळगुळ आपल्या सगळ्यांना वाटलेला आहे. हा ज्ञानाचा तिळगुळ आहे, हा भावनांचा तिळगुळ आहे, हा त्यांच्या अनुभवांचा तिळगुळ आहे. अशा तऱ्हेचा तिळगुळ आपल्याला क्वचितच मिळतो आणि म्हणून उद्याच्या संक्रांतीची गोडी यामुळे निश्चितच वाढेल. विचारांचा तिळगुळ, विचारांचे तीळ, भावनेचा गुळ आणि देण्याची कृती. तेव्हा हा तिळगुळ घेऊन आपण आज इथून आजचं हे पेणच्या वेदचं दुसरं आवर्तन पूर्ण करू. आणि माझ्या अचानक असं लक्षात आलं की एकूण वेद मधला हा 80वा वेद आहे. उद्या औरंगाबादचा वेद 81वा आणि पुढचा लातूरचा 82वा. तर हा 80वा ज्ञानयज्ञ जो आहे या सर्वांच्या जुनूनचा, हा तुम्हा सर्वांच्या चरणी संपन्न करत आहोत आम्ही सर्व कार्यकर्ते. आणि पुढच्या वर्षीचा पेणचा वेद हा पहिल्या रविवारी असेल असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या शनिवारी नसेल तर पहिल्या रविवारी असेल. ही थोडीशी आम्ही अशासाठी हे बदलतो आहोत कारण आता महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी वेद होतो आणि ते जरा आठवड्या आठवड्याने असले तर जास्त बरं पडतं. यावेळेला
काही कारणाने ते झालं नाही, त्यामुळे आज आपला हा पेणचा वेद करून मी आत्ता रात्री औरंगाबादला जाऊन उद्या अख्खा दिवस औरंगाबादचा वेद करणार आहे. तेव्हा माझ्यावरती ह्या सगळ्यांनी मी फार श्रम करू नयेत म्हणून टाइम टेबल बदललेलं आहे, तर त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजण गेल्या वर्षाप्रमाणेच अत्यंत उत्कृष्ट श्रोते आहात, तेव्हा पेणच्या श्रोत्यांचं खास कौतुक करायला पाहिजे. तुमच्यासाठी टाळ्या होऊ द्यात. आणि मी जेव्हा पेण असं म्हणतो त्यावेळेला मला पंचक्रोशी म्हणायचं असतं. मला अलिबाग, रोहा, जी काही मी अख्खी नावं घेत नाही कारण कोणीतरी राहून जायचं. हां, तर या सगळ्या पंचक्रोशीमधून तुम्ही सगळेजण इथे आलेले आहात, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खास मुलं, आश्रमशाळांमधली मुलं इथं आलेली आहेत, त्या सर्वांच्यासाठी हा अनुभव खूप मोलाचा राहणार आहे. आणि आपले सगळे आजचे फॅकल्टीज, आपले सगळे, त्यांना मी पाहुणे म्हणणं सोडून दिलं, ही सगळी आमची इतकी दोस्त मंडळी आहेत सगळी, की त्यांना फक्त वेदला तुम्ही हाक मारा की वेदला यायचंय, हे सगळेजण येतात. आणि किती गुणांचा खजिना आहे आपल्याकडे, किती तरुण आहेत हे सगळेजण. तर हा हे जे तारुण्य आहे, ह्याच्यामधली जी रग आहे आणि ह्याच्यातला हा जो जुनून आहे, हाच आपल्या समाजाला एका आशावादाकडे घेऊन जाणार आहे याची मला आणि तुम्हाला खात्री आहे. मधुर, आता आपण धमाल करूया, गोव्याकडे जाऊया. चेक, 1 2 3. मी खूप पहिले म्हणजे पेण, वेद, क्षितिज सर, डॉक्टर सर, सगळ्यांना खूप खूप थँक्यू की मला ही अपॉर्च्युनिटी परत एकदा दिलीत की इथे येऊन की जे काय माझ्याकडे कला होती किंवा जे काय आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करू शकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जी सगळी वाद्य आहेत, हे जे मी शिकतो, ह्याचं एकच छोटंसं कारण असं आहे की जे हे सगळं जे म्युझिक आहे, भले वेगवेगळ्या ट्रेडिशनल फॅमिलीजकडनं आले असेल, पण हे त्यांचं किंवा माझं नाही आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. ॲक्च्युली हे भारताचं आहे. आणि तोच माझा प्रयत्न आहे की हे जे आपलं आहे स्वतःचं, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न, शिकून जेवढं आहे आणि ते जपायचा थोडा, भले 0.1% का नसेल, तो प्रयत्न आहे ॲक्च्युली. तर हा प्रोजेक्ट मी करत असतो, त्याला फोक्स वॅगन असं मी नाव दिलं आहे, FOLKS-WAGON. त्याचा यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी ह्याचे लाईव्ह व्हिडिओज बनवून यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेजवर आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर तुम्हाला अजून म्युझिक ऐकायचं असेल तर तुम्ही तिकडे चेक करू शकता. आत्ता मी तर खूप मजा केली स्टेजवर, आपण दो सगळे म्हणजे मिळून थोडी अजून जास्त मजा करू आणि एक इव्हनिंग आहे ती एका ब्युटिफुल नोटवर एंड करू. तर ह्याच्यात मला तुमची थोडीशी साथ लागणार आहे. तुम्ही रेडी आहात? येस. मला आवाजच नाही आला तुमचा. अजून जोरात. नक्की. ओके, तर सोपी गोष्ट आहे, मजा आहे. गोवा, ॲक्च्युली माझं ओरिजिन गोव्यामध्ये आहे, असणवडा. आम्ही तिकडचं आहे, पण बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. पण मला कोणी विचारलं तू कुठचं आहेस तर मी इंडियाच बोलतो. मी मुंबई, महाराष्ट्र किंवा गोवा असं म्हणत नाही, मी इंडियाच म्हणतो. तर आपण सर्वांना, तुम्हाला छोटीशी गोष्ट करायचं आहे, हे घ्यायचं आहे माझ्याबरोबर जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे असं करणार तेव्हा. अरे गा, कम ऑन, 1 2 3. एक बालीचे दोन गोवा मुर्गी झाले 15 16
माया माया यो 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 रे मामा रे मामा रे 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 आणि मोगार पडून कजार झालो वर्सू झाली पारा आणि पायल मोजी डिस्को नाचता तरा 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 उगज पडून वेगळं मजा परा 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 चुईर केलं लग्न सोगल्या उडगान कुठून मोरा रे मामा रे मामा रे रे मामा रे मामा रे माया माया यो माया माया यो माया यो माया 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 माया यो come from Scotland come from Cameron come from any land come from Hangon come from Bangkok come from any land the ladies are nice and gents are full of spice come to India, India mera hai. Hey! Maya yo, Maya, 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 Maya yo, Maya. जोरदार टाळ्या मधुरसाठी नंतर 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 हा गिफ्ट 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 काय झालं त्याला द्यायची भेटच द्यायची विसरून गेले बघा हे सगळे माया माया यो मध्ये तेव्हा तर पटकन गिफ्ट आणा हा आलेले एकदा हा तीन गिफ्ट आहेत मधुर पडवळला गिफ्ट देऊया डॉक्टरांच्या हस्ते या मधुर याच्यानंतर मधुर पडवळनी वाजवलेलं राष्ट्रगीत होईल कार्यक्रम संपताना आणि मगच आपण हॉल सोडायचं हा मधुरचं राष्ट्रगीत होईल आणि मग आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करू आपल्याला जी गाण्याची साथ दिली त्या सगळ्यांना मुकुल गुरुजी आणि त्यांचे साथीदार यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो आहे ना प्रेम प्रेम अत्यंत सुरेल अशी साथ दिली त्यांना डॉक्टरांच्या हस्ते आपण हो तोपर्यंत राष्ट्रगीतासाठी नाही व्हिडिओ आहे त्यांना आपण ही स्नेह भेट देऊया घ्या येस आणि तिसरी भेट ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात वेदची चळवळ चालू झाली आणि आज 11 ठिकाणी वेद होतोय आणि सांगायला आनंद वाटतो आता ज्या भागाचं गाणं ऐकलं गोवा तिथेही वेद सुरू होणार आहे इंदूरमध्येही सुरू होणार आहे आणि पेणमध्ये तर चालू राहणारच आहे त्यामुळे मी अमेय प्रभूंना विनंती करतो की त्यांनी डॉक्टरांना आमच्यातर्फे गिफ्ट द्यावी हा पण ताजाच फोटो आहे थँक्यू एवी प्लीज
भारत माता की। धन्यवाद।